जोपर्यंत समोरच्याच्या आयुष्यातलं आपलं महत्त्व कळत नाही तोपर्यंत कोणाच्याही आहारी जाऊच नये। चाळणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल, पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा। पैशाने गरीब असला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत रहा, कारण गरिबांच्या घरावर लिहिलेलं असतं सुस्वागतम, आणि श्रीमंताच्या घरावर लिहिलेलं असतं कुत्र्यांपासून सावधान। गर्वाशिवाय बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे हे सर्व खऱ्या नात्याची लक्षणे आहेत। आयुष्य सुंदरच आहे, फक्त ते स्वच्छंदपणे जगता आले पाहिजे, दुसऱ्याचे मन जपता आले पाहिजे, दुःख वाटून घ्यायला मित्र असले पाहिजे, प्रेम करणारे कुटुंबीय असले पाहिजे, डोक्यावर आशीर्वाद देणारे हात पाहिजे, कुठेही भटकता येण्यासाठी सदृढ शरीर पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी एक निरागस निष्पाप मन पाहिजे। बस आयुष्य सुंदरच आहे, ते अजून सुंदर करता आले पाहिजे। डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि बोलणं गोड असेल तर माणसं तुटत नाही। कोणाचेही कोणापासून काही अडत नाही, पण कधी कोणाची गरज लागेल हेही सांगता येत नाही। भूतकाळातल्या काही गोष्टी ह्या भूतकाळातच राहिल्या पाहिजे, नाहीतर त्या भविष्याची वाट लावतात। कधीतरी स्वतःचे अश्रू स्वतःच पुसून, स्वतःच स्वतःला समजावून, स्वतःच्या सोबतीनं थोडस चालावं, आपल्या मनाला स्वतःचा शोध त्यावेळी नक्कीच लागेल। प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत। नातं कुठलंही असो, पण त्यात जर जिव्हाळा नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही। किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते। घट्ट विनाव पण ऋतू नये कधीच, धागा धागा गुंफावा, गुंतू नये कधीच, असा धरावा हात जो सुटू नये कधीच, एक नात असं बनवावं की जे तुटू नये कधीच। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद धन्यवाद।